नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो पुन्हा एकदा तुमचं आजच्या आपल्या नव्या कोऱ्या व्लॉगचा, जो आहे अंदमान सिरीजचा व्लॉग. आणि आता आपण आलेलो आहोत राधानगर बीचला. थोड्या वेळापूर्वी आपण गेलो होतो कालापत्तर बीचला, तर मध्ये रेस्ट टाईम होता त्यामुळे मध्ये एक व्हिडिओ स्टॉप केला होता. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता, तो आपल्या चॅनलवर आहे ऑलरेडी. तर आता तुम्ही इथे आल्यानंतर माझ्या मागे बघत असाल तर तिकडे एंट्रन्स आहे राधानगर बीचचा. तर आपल्याला इथून वॉक करत आतमध्ये जायचं आहे. त्याच्यानंतर इथे जर तुम्ही बाईक वगैरे रेंटनी घेतली असेल, कार असेल तुमची रेंटेड, तर इथे पार्किंगची प्लेस केलेली आहे. आणि त्यानंतर इथे फूड स्टॉल्स आहेत. पुढे गेल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता, इथे एक रेस्टॉरंट आहे इथे हे. तर इथे याच्या मागे शॉपिंग करण्यासाठी सी शेल्सपासून किंवा शेल्स आणि कोंचेसपासून जे बनवलेल्या असतात वस्तू, त्या तुम्हाला इथे बघायला मिळतील. फ्रेश नारळाचं पाणी मिळेल इथे तुम्हाला, आणि कपडे वगैरे बीचवर घालण्यासाठी ते आहेत अवेलेबल. तर आपण थोड्या वेळाने तेही बघूया. तर आता तुम्ही माझ्या मागे जे रेस्टॉरंट बघत आहात, तिथे आपण फूड ऑर्डर केलेलं आहे. इकडचा लोकल फिश आहे, मँग्रोव जॅक नाव असं आहे त्या फिशचं. म्हणजे हे या लोकांनी मला तसं सांगितलं की मँग्रोव जॅक नावाचा फिश आहे. तर तुम्ही या फिशला रेकग्नाईज करत असाल आणि तुम्हाला माहिती असेल याचं ॲक्च्युअल नाव काय, तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर आता आपण ऑर्डर केलं आहे फिश, याचा व्हिडिओ तुम्हाला मी पुढे दाखवतो आहे, तुम्ही बघत राहा पुढे. तर माया नावाचं हे रेस्टॉरंट आहे, अगदी बीचच्या एंट्रन्सलाच आहे. आणि या इथे आपण फिश ट्राय करण्यासाठी आलेलो आहोत. आता आपण अंदमानला आलेलो आहोत, त्यामुळे आपण लोकल फूडच ट्राय करणार आहोत. लोकल मसाल्यामध्ये बनवलेलं फूड कसं लागतं ते बघणार आहोत. जरी आपण गोव्याला गेलो तरी लोकल फूडच ट्राय करतो, त्यामुळे आता आपण इथे लोकल मसाल्यामध्ये बनवलेलं फूड ट्राय करणार आहोत. आता हा आपण हा बघतो आहे, हा मँग्रोव स्नॅपर आहे. आणि याची साईज तुम्ही बघू शकता केवढा मोठा आहे. हा बघा, हा मँग्रोव स्नॅपर आहे. ये कोणसा आहे? येवाला व्हाईट स्नॅपर आहे. व्हाईट स्नॅपर आहे हा. त्याच्यानंतर ये रेड स्नॅपर आहे ना? उसका व्हरायटीज आहे. अच्छा, ये कोणसा आहे फिर? स्नॅपर का व्हरायटी? स्नॅपरच्या व्हरायटीमधलाच हा एक फिश आहे. आणि इकडचा फेमस ये कुकारी आहे ना, जॅक फिश. तर हा एक जॅक फिश आहे इथे. तीनों अलग है लेकिन जैक फिश का. तो इसमें से कुकरी कौन सा है? कुकरी अंदर रखा हुआ है, उसमें रखा हुआ है. और ये कौन सा है? ये जैक फिश का, जैक फिश टाइप. ओके, तो हाय ब्लूफिन. अच्छा, ये बोल रहे थे आप बटर फिश? ओके, सो हा ब्लूफिन ट्रैवली नावाचा फिश है. तर यातला आपण एखादा फिश चूज करणार आहोत आणि ह्याला आपण आजच्या जेवणामध्ये संपवणार आहोत. याचे दात बघा किती शार्प आहेत. आणि या बाजूला पूर्ण लाल आहे. तर अंदमानमध्ये येऊन आपण या फिशची टेस्ट बघणार आहोत कशी आहे. तर आता तुम्ही इथे समोर बघू शकता, अंदमानचं लोकल फिश आहे हा कुकारी. आणि हा आत्ता एवढा मोठा आहे, जवळपास 3 फूट लांब आहे हा फिश. आणि पूर्ण अंदमानमध्ये तुम्हाला कुठेही ट्राय करायला मिळेल. तर आता इथे तुम्ही बघू शकता की आपण फिश ऑर्डर केलेला आहे, तो आता तव्यावर फ्राय होतो आहे. लोकल अंदमानचे मसाले याला लावलेले आहेत. त्यानंतर इथे डाळ बनवली जाते. डाळी बनत आहे ना ये दीदी? ही डाळ बनत आहे ना? तर यहाँ पे इथे डाळ बनवली जाते. बोला. ओके, तर अमृतला आता हे आवडलंय हातात घालायला. आणि चांगलं वाटतंय ना अमृत? आणि मॅचिंग आहे, दाखव तुला टी शर्टला मॅच कर. ओके, तर हे मॅचिंगसुद्धा आहे. आणि अजून काय काय वस्तू मिळतात आतमध्ये बघूया आपण. पूर्ण आहे, 1 पीस. ओके, तर हे काय बनवलं आहे? शेलपासून बनवलेलं आहे, कागिने ठेवण्यासाठी. हे बरोबर आहे. जीपे सुद्धा चालतो.
तर इथे ही पूर्ण जी लाईन आहे दुकान लाईन, इथे तुम्हाला शंख शिंपल्यांपासून बनवलेल्या वस्तू मिळू शकतात आणि रेस्टॉरंट वगैरे पण आहेत. आणि या बाजूला पण चाट वगैरेचे शॉप्स लागलेले आहेत, चॉकलेट्स वगैरे लहान मुलांना हवे असतील तर. आणि हे आपण इथे समोर माया रेस्टॉरंट आहे तिथे आपण फिश ऑर्डर केलेलं आहे, तो आता बनवून रेडी असणार, तर आपण जाऊन टेस्ट करूया त्याला. तर इथे तुम्ही बघू शकता आपण मगाशी ऑर्डर केलेला फिश आहे मॅनग्रोव जॅक, आणि तुम्ही बघू शकता माझा दोन पंजे यावर बसू शकतात, एवढा मोठा फिश आहे. त्यासोबत राईस आहे, रोटी आहे आणि दाल तडका येतो आहे. आणि हौशी मित्रमंडळ इथे खाण्यासाठी बसलेलं आहे, तर आता मी यावर तुटून पडणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता हा जो फिशचा मसाला आहे हा इकडचा लोकल मसाला यूज केलेला आहे. स्पायसेस इकडचे सगळे लोकल आहेत. आणि ह्याला आहे ना आलं लसूणची पेस्ट नाही लावली. तर मी विचारलं त्यांना तुम्ही ह्याला आलं लसूणची पेस्ट यूज का नाही करत, तर त्यांनी असं सांगितलं की जर आपण ह्याला आलं लसूणची पेस्ट लावली म्हणजे जर मच्छी शिळी असेल तर ह्याला आलं लसूणची पेस्ट लावतात, त्यामुळे त्याचा वास लपला जातो शिळा असल्याचा, असं त्यांचं म्हणणं आहे. पण त्याची टेस्ट खरोखर खूप छान आहे. लिंबू पिल्यानंतर अजूनच सुंदर लागते. आणि इकडे अमृत आणि ऋषा आणि इकडे मी, असं आमचा आत्ताचा लंच टाईममध्ये म्हणजे आत्ता वाजले 11 तिथे. बाहेर तुम्ही ऊन बघू शकता खूप सारं आहे. आणि तेव्हा आम्ही जेवायला बसलो लंच करायला, कारण संध्याकाळी आता थोड्या वेळानंतर आपल्याला सनसेट बघायला जायचं आहे, तर ह्या रस्त्याने आपण जाणार आहोत. आणि आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आपण या मागच्या रस्त्याने आतमध्ये जाणार आहोत बीचला. त्याआधी हे जे ऑफिसेस आहेत तिथे आपलं रजिस्ट्रेशन करायला लागतं, ते मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवेनच. चला आपण आतमध्ये जाऊया. तर आता आपण राधानगर बीचला जाणार आहोत या रूटने. आणि आतमध्ये गेल्यावर आपल्याला समोर ह्या मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे जे दिसतं आहे ना इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. पर्यटकांना आल्यानंतर इथे रजिस्टर करायला लागतं, तर आता आपण इथे रजिस्टर करूया आणि बीचवर जाऊया. तर इथे ऋषाली आणि अमृत जाऊन रजिस्ट्रेशन करतात. रजिस्ट्रेशन म्हणजे फक्त इथे नाव द्यायचं आहे तुमचं आणि नंबर द्यायचा आहे आणि कुठल्या रिसॉर्टवरून तुम्ही आलेलं आहे ते लिहून द्यायचं आहे. ते रजिस्टर झालं की हा जो रस्ता जातो हा आतमध्ये बीचसाठी जातो, तर आपण इथून जाणार आहोत आतमध्ये. तो आता रजिस्ट्रेशन झालेलं आहे, अमृत आणि आपण आतमध्ये जात आहोत. तुम्हाला मी आधीच्या ब्लॉगमध्ये पण दाखवलं की अंदमानमध्ये जवळपास 100 वर्ष जुनी झाडं आहेत, तर तुम्ही इथेही बघू शकता हे झाड आहे ना याचा बेस केवढा आहे बघा. हा पूर्णपणे तुमचा मोबाईल किंवा तुमचा टी व्ही हा पूर्णपणे कॅप्चर करतो. आणि हे वर जाऊन पण खूप मोठं झाड आहे, खूप उंच आहे हे झाड. बाजूलाही तसंच आहे, बघू शकता तुम्ही. हे सुद्धा झाड बघितलं तुम्ही ते खूप मोठं आहे. इथे रूट्सच आलेले आहेत बाहेर. इथे तुम्ही बघा सिटिंग अरेंजमेंट किती मस्त बनवलेलं आहे. डिझाईन जर डिझाईन बघ ना किती छान आहे ना. तुम्हाला इथे फोटोग्राफीची आवड असल्यास इथे खूप सारे उंच उंच असे वृक्ष आहेत आणि या वृक्षांच्या आजूबाजूला तुम्ही फोटोग्राफी करू शकता. तर इकडे सर्व फोटो सेशन चालू आहे सर्वांचं. त्यानंतर इथे सगळे स्टॉल्स लावलेले आहेत, फूड स्टॉल्स. आणि मी प्रकर्षाने मार्क केलेलं आहे की पूर्ण अंदमानमध्ये पाणीपुरी ही खूप फेमस आहे, तर पाणीपुरी किंवा चाट पापडी चाट वगैरेचे स्टॉल पण तुम्हाला इथे बघायला मिळतात. इकडे सर्व एक सेक्शन बनवलं आहे, इकडे फ्रूटचे ज्यूस वगैरे मिळत आहेत. हा पूर्ण सेक्शन तो असा आहे. आणि इथे तुम्हाला काही गिफ्ट्स वगैरे घ्यायचे असतील तर ते तुम्ही इथे बाय करू शकता. बीचवर घालण्यासाठी क्लोथ्स पण अवेलेबल आहेत इथे, तर हेही तुम्ही घेऊ शकता. समोरच्या बाजूने आपण एंटर केलेलं आहे आणि इथून आतमध्ये जाणार आहोत. तर इथे वयस्कर लोकांना बसण्यासाठी जागा केलेली आहे रेस्ट करण्यासाठी. आणि इथून आपण आतमध्ये जातो आहे. तर इथे तुम्ही बघू शकता पाण्यात भिजून वगैरे दमले असाल तर इथे सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे. या बाजूला एक झोपडीसारखं बनवलं आहे, सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे. इकडे चेअर्स लावलेले आहेत, पूर्ण हट्स लावलेले आहेत. त्यानंतर आता आपण एंटर करतो आहोत. जुहू चौपाटीसारखा वाटतं आहे सध्या, गजबजलेलं आहे कारण भरपूर टुरिस्ट आलेले येतात. आणि तुम्ही बघू शकता अक्षरशः त्या टोकापासून
या टोकापर्यंत इकडचा पूर्णपणे व्हाईट स्टँड आहे. इथे ही सफेद वाळू आहे पूर्ण बीचवर, आणि काही बीच इकडचे आहेत जिथे आपण स्विमिंग करू शकत नाही, पण या इथे आपल्याला स्विमिंग करायला अलाउड आहे, त्यामुळे लहान मुलं मजा मस्ती करत आहेत. आता अमृती येते आहे मागून, तर ती पण आता इथे खेळणार आहे, आणि इकडचं सनसेट फेमस आहे. तर राईट साईडलाच चेंजिंग रूम आहेत, आणि खूप स्वच्छ असे आहेत. इथे मेल, इथे फिमेलसाठी. तर आता तुम्ही हे जे जंगल बघत आहात, हे बीचला लागूनच आहे. आम्ही थोडं पुढे चालत आलो होतो बीचच्या, आणि हे जे छोटी कमान बनवली आहे ती बाहेरच्या बाजूने जवळपास 2-2.5 किलोमीटर लांबून आतमध्ये येण्यासाठी आहे. तो ट्रेकचा रस्ता आहे. आम्ही आता ट्रेक करत आलो नाही, कारण आमच्याबरोबर अमृत आहे आणि ती एवढी चालणार नाही. त्यामुळे इथून ट्रेकचा जो रूट आहे बीचला येण्यासाठी तो इथून आहे, आणि त्याच्यानंतर आतमध्ये आल्यानंतर पूर्णपणे हे असं जंगल आहे. आणि फोटोग्राफर लोकांसाठी इथे खूप सारे ऑप्शन्स आहेत फोटो काढण्यासाठी, आणि थोडेफार प्रमाणात तुम्ही इथे बघू शकता फोटोग्राफी चालू आहे. आता समोरून अमृत पाणी घेऊन येते, आणि आपल्याला 5 मिनिट्स क्राफ्टमधलं काहीतरी क्राफ्ट असं वाळूपासून बनवून दाखवणार आहे. ते आपण बघूया काय दाखवायचं आहे तिला. ॲक्च्युली काय करायचं, कुठे बसूया? इथे ये, इथे इथे बस, इथे बस. एक्सप्लेन करता, तर असा वाळूचा आपण डोंगर बनवणार आहे असं अमृतने सांगितलं आहे. अजून घे, जरा मोठा कर, अजून अजून कर मोठा. ओके, आणि सेंटरला त्याला थोडा सर्कल कर. ओके, आणि एकदम स्लोली त्याच्यात पाणी टाकत, एकदम स्लोली, आजूबाजूला पडलं नाही पाहिजे. ओके, एकदम स्लोली, टच नाही करायचं, एकदम स्लोली. हां हां, हळूहळू टाका, आजूबाजूला नाही गेलं पाहिजे. ओके, आता यामध्ये पाणी टाकलेलं आहे तिने. बस 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 बस, हां अजून टाक, अजून टाक थोडं, अजून अजून. बस बस, आता बाजूचं सर्व सँड काढून घेणार आहे ती. हां, ये बाजूची हळूहळू काढ. हां काढ, मी पण हेल्प करतो तुला. असं गेलंच ना. तर आता इथे तुम्ही बघू शकता की सँडपासून अमृतने एक भांडं बनवलं आहे. म्हणजे आता ही मुलं आदिवासी नाही, अश्मयुगातील मुलं आहेत ही, आणि ही परत चालली आता बीचवर मम्माला दाखवायला. आणि आता भरपूर प्रतीक्षेनंतर आपण इथे राधानगरी बीचवर आलेलो आहोत. तुम्ही आजूबाजूला बघू शकता, या बाजूलासुद्धा अगदीच त्या बाजूला जुहू चौपाटीचा फील येतो आहे. खूप गर्दी आहे, खूप पर्यटक आलेले आहेत. आणि थोडंसं या बाजूला आलो आपण, राईट साईडने पुढे आलो, तर या इथे गर्दी कमी आहे. आपण आपलं सामान ठेवलेलं आहे, आणि आता अमृत आणि वृषा तर पाण्यात गेलेले आहेतच. आता मी पण माझा कॅमेरा सेट करतो, एक टाइमलॅप्स घेऊया छान सुंदर. तर ह्याच्या पुढचा सेगमेंट असेल टाइमलॅप्सचा.
तर आत्ता जो बीच तुम्ही बघितला जिथे आम्ही मजा मस्ती केली वाळूमध्ये अमृत खेळत होती तो बीच होता राधानगरी बीच आणि हा आहे ॲवलॉक आयलँडवर। तर हा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय केला असेल, तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा जेणेकरून तुमच्या फ्रेंड्सलासुद्धा हा आनंद घेता येईल। आणि तुमच्या काही सजेशन्स असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाका, मी त्याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन। आत्ता हा व्हिडिओ मी इथे थांबवतो आहे, पण ह्याच्या पुढे मी अजून व्हिडिओ अपलोड करणार आहे तर तुम्ही बघत राहा अंदमानची सिरीज। आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आपलं आता इंस्टाग्रामचं पेजसुद्धा आहे तर तुम्ही तेही फॉलो करा, ते तुम्हाला इथे खाली दिसतच असेल। आता बाय बाय।